फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल प्रकम क्रिएशन्स एंड रेसिपीज। तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे दाल ढोकळी। दाल ढोकळीसाठी काय काय लागते तुम्हाला दाखवते। आपण इथे घेतली एक कप डाळ, ही तुरीची डाळ आहे। तर हिला आपण आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 3 ते 4 पाण्याने मी धुवून घेते आणि मग आपण कुकरमध्ये हिला शिजवायची आहे। आता मी इथे डाळ धुवून घेतली आहे, ह्याच्यात मी टाकणार आहे पाणी। मी कुकरच्या डब्यामध्ये डाळ काढून घेतली आहे, त्यात टाकले मी पाणी। आपल्याला त्याच्यात एक ग्लास पाणी टाकायचं आहे। त्याच्यानंतर त्यात टाकणार आहे मी एक छोटा कांदा उभा चिरून घेतला आहे। त्याच्यानंतर त्याच्यात एक छोटा टोमॅटो घेतला आहे चिरून। नंतर त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला मीठ टाकायचं आहे 1/2 चमचा आणि थोडीशी हळद 1/2 चमचा हळद। आता हे छान मिक्स करायचं आणि कुकरमध्ये याला 3 शिट्ट्या काढून डाळ शिजवून घ्यायची आहे। हा अतिशय चविष्ट पदार्थ आहे। हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो, झटपट होतो। तुम्ही पण एकदा अशी रेसिपी करून ट्राय करून नक्की बघा। तर आता इथे मी परात घेतली आहे। परातीत आपल्याला घ्यायचं आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ। त्याच्यात टाकायचं आहे 1/2 वाटी चना पीठ। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे 1 छोटा चमचा ओवा आणि त्याच्यात टाकायची आहे कोथिंबीर। आणि आता हे आपल्याला पीठ छान मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यात आपण टाकणार आहोत हळद। एक चमचा हळद आणि आपल्या आवडीनुसार आपण तिखट टाकायचं आहे। मी इथे 2 चमचे लाल तिखट टाकते छोटे, जर आपल्याला आवडत असेल तर आपण तिखट वाढवू पण शकतो। हे सगळं छान हाताने मिक्स करायचं आहे आणि पोळीच्या पिठाप्रमाणे आपण ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर आता इथे डाळ आपली शिजवून झालेली आहे। कुकरमध्ये मी 4 शिट्ट्या काढून डाळ शिजवून घेतली आहे। त्याला आपण अशी घोटून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथे पीठ भिजवून तयार आहे। इथे पीठ भिजवून ठेवलेलं आहे आणि इथे मी आता मसाल्याची तयारी करून घेतली आहे। आता आपल्याला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि फोडणी द्यायची त्याची। तर इथे कुकर गरम करायला ठेवलं आहे मी। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे तेल। त्याच्यात टाकायची 1 चमचा राई। त्याच्यानंतर टाकणार आहे जिरे 1 चमचा। त्याच्यावरती टाकायचे आहेत आपल्याला मेथीचे दाणे, 10 ते 12 मेथीचे दाणे टाकणार आहे। त्याच्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता। त्याच्यानंतर आपण टाकणार आहे मिरची आणि लसणाची पेस्ट, 1/2 चमचा मिरची आणि लसणाची पेस्ट टाकणार आहे। मिरची आणि लसणाची पेस्ट छान फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1/2 चमचा हिंग। त्याच्यानंतर आपण टाकणार आहे चिरलेला 1 टोमॅटो, 1 चमचा हळद आणि 1/2 छोटा चमचा लाल तिखट आणि याच्यात टाकायचं आपल्याला मीठ। चवीनुसार मीठ टाकायचं आणि टाकणार थोडी कोथिंबीर आणि आता आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं। तर आता आपलं टोमॅटो छान फ्राय झालं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे शिजवलेली तुरीची डाळ। आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे पाणी। दोन ग्लास पाणी टाकले मी याच्यामध्ये आणि आता छान उकळी येऊ द्यायची। आता इथे पिठाचे मी गोळे करून घेतलेत, पोळीच्या पिठाप्रमाणे आपण गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याला मी आता लाटून घेणार आहे। तेलाचा हात लावून आपण लाटून घ्यायचं आहे। हे खूप जाड नाही ठेवायचं आणि खूप पातळ पण नाही करायचं। आणि मग नंतर आपण त्याला सुरीने कापून घ्यायचे। ह्याला आपण शंकरपाळीच्या आकारामध्ये कापून घ्यायचं आणि मग नंतर हे सगळं आपल्याला इथे आपण आपली डाळ तोपर्यंत तयार आहे। डाळीला छान उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडासा गूळ घालायचा आहे आणि या उकळलेल्या डाळीमध्ये आपल्याला सोडायचे आहेत ह्या पिठाचे जे आपण कापलेले आहेत ढोकळी। या डाळीमध्ये आपण ही ढोकळी
सोडणार आहोत। अशा प्रकारे मी सगळ्या ढोकळे सोडून घेते आणि 2 मिनिटाला झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची। हे सगळं आपलं टाकून झालं की आपण 2 मिनिटं झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि चांगली वाफ काढायची। आता सगळ्या डाळ ढोकळ्याच्या माझ्या सोडून झालेले आहेत। आता याला हलवायचं आपण। हे बघा याला छान उकळी आलेली आहे। आता हे शिजेपर्यंत आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। तर झाकण ठेवून हे 5 मिनिटं मी वाफवून घेणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता इथे आपली डाळ ढोकळी तयार आहे। हे छान उकळले आणि शिजलेले आहे। आता आपल्याला याच्यावर टाकायची कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा आहे। आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। तर ते सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे। मस्त डाळ ढोकळी तयार आहे आपली, गरमागरम डाळ ढोकळी। त्याच्यावर आपण टाकणार आहे कोथिंबीर आणि त्याच्यावरती टाकायचं आहे साजूक तूप। वाह,